मित्रांनो, बऱ्याचदा रेशीम उद्योग करताना नवीन शेतकरी असतील किंवा जुने सुद्धा शेतकरी असतील, त्यांना बऱ्याचदा शंका असते की बालाळी संगोपन कशा पद्धतीने करायचं, चौकी अवस्थेमध्ये आळी असताना त्यांना कोणता पाला खायला घालायचा, तर तो पाला कसा ओळखायचा की त्यांना चांगल्या पद्धतीचा पाला आहे किंवा तो जीवनसत्व त्या पाल्यामध्ये आहे. तर या संदर्भात मी आमचे काका शिवाजी साळुंक यांना विचारतो आहे. तर तात्या आम्हाला सांगा की चौकी अवस्थेमध्ये ज्यावेळेस आळ्यांना आपण पाला घालतो त्यावेळेस कोणता पाला घालायचा, म्हणजे आता हे पूर्णतः तुतीचं झाड आपल्यासमोर आहे, तर तुम्ही ओळखायचा कसा की पाल्यात सत्व आहे किंवा मोठ्या आळ्यांना कोणता चालेल किंवा लहान आळ्यांना कोणता चालेल? पाल्याची क्वालिटी थोडक्यात, आपल्याला लहान आळीला काय करायचं, हा दोन पानं जर घेतली आपण, हा एक आणि ही एक, तर ही क्वालिटीला असा आहे मऊ कुसकुशीत आहे पाला आणि तिला पाहिजे तेवढं ह्याच्यात अन्न पुरवठा मिळतो आहे. हा कसा चुरगळून तुम्ही ओळखला का? घ्या असा. आणि आता त्याच्यानंतर हा जर गाठला एकदम खालचा इथला, हे आता ही एकदा केलं तरी ह्याला ती चिरट नाही पडली, ह्याला असं कडक, हा कडक नाही, हा कडक आहे भाई, मऊ आहे बरं. तर ही पाला खाल्ल्यानंतर आळीची संख्या लहान मोठी ज्यादा प्रमाणात होती लहानपणी. पहिला मोल्ट उठेपर्यंत शक्यतो अशीच पहिला मोल्ट बसेपर्यंत हीच पाला घालणे येतं. फक्त ही क्वालिटी पाहिजे, ही दोन पानं खाली जायचंच नाही. आणि जर आपला प्लॉट चालू असला, दुसऱ्या आळ्या जर चालू असेल चौथ्या मोल्ट उठून, तर मग काही टेन्शन नाही, मग हिथं हात लावायचं, हे शंट घ्यायचं, चिरायची, सगळं जे ते त्यांना तिथं. असंही बारक्या आळ्यांचं दोन मोल्ट पहिला आणि दुसरा उठेपर्यंत शक्यतो असंच गाठलेलं चांगलं आहे. आणि तिसरा उठल्यावर बी फांदी नाही झालं तर दीड फुटाची घ्यायची एक दोन दिवस, म्हणजे दोन दिवस घेतलं की चार फिडिंग होते ते, तोवर ती मोठी होती. आणि परत इथनं खालनं जरी घेतलं तर ती कडक खायला चालू करते, मग तिचं वय वाढलेलं असतं त्या वक्ताला. मंडळी, तुम्ही विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता मी आमच्या तात्यांकडून घेतलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा जर चौकी अवस्थेमध्ये असा चुकीचा खालचा पाला घालत असाल खायला, तर तेसुद्धा तुम्ही तसं करू नका आणि जो कवळा पाला असतो त्यांना तोच खायला घाला, जेणेकरून जीवनसत्व आणि चांगल्या प्रकारे त्या आळ्यांचं लहानपणीच पोषण होईल. तर अशा पद्धतीच्या अनेक बारीक सारीक काही गोष्टी असतील तुम्हाला वाटत असेल की ह्या विचाराव्या किंवा तुम्ही काही काळजी घेत असाल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला सांगा, त्याही नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करण्यास आणतो. तर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या अनेक शेतकरी मित्रांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.